एक्सरसाइज 3.3 साठी क्वेश्चन नंबर 2 साठी जो लागणारा पॉइंट आहे क्वेश्चन नंबर 8 पासून, क्वेश्चन नंबर 2 मधले पण क्वेश्चन नंबर 8 पासून लागणारा हा टॉपिक आहे, परंतु हा रिड्यूस झालाय 2020-2021 सिलेबस साठी कोविड 19 मुळे हा रिड्यूस झालेला आहे। तरी त्याची इंटिग्रल ऑफ टाइप काय राहणार आहे, पी एक्स प्लस क्यू अंडर रूट ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, त्या टाइप मध्ये आपल्याला काय लिहावं लागणार आहे, पी एक्स प्लस क्यू च्या ऐवजी ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आणि प्लस बी या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागणार आहे। ए आणि बी च्या व्हॅल्यू काढून ती व्हॅल्यू तिथे पुट करून ती पी एक्स प्लस क्यूच्या ठिकाणी ठेवायची आहेत आणि नंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। तर आपण एक्सरसाइज मधले हे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत। एक्सरसाइज 3.3 मधला क्वेश्चन नंबर 7 पर्यंत आपण सॉल्व केले होते। हा 8 नंबरचा जो आहे हा 135 पेज नंबरवरच्या टॉपिकवर डिपेंड आहे, जो या अगोदर मी तुम्हाला सांगितलेला आहे, परंतु हा नवीन 2020 आणि 2021 सिलेबसमध्ये रिड्यूस झालेला आहे। हे क्वेश्चन रिड्यूस झालेले आहे या टाईपचे, तरी आपण याची प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करणार आहोत। तर हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, तर दिलेल्या टेक्निकनुसार सॉल्व्ह करायचे आहेत, तर त्या टेक्निकनुसार सॉल्व्ह करू। 2020 आणि 21 साठी हा रिड्यूस झालेला आहे पॉईंट 1। सगळ्यात अगोदर काय करू, हा रूट या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, तर मल्टिप्लाय करून घेऊ, एक्स इंटू अंडर रूट 2x स्क्वेअर प्लस 3 प्लस मध्ये ह्या 1 मल्टिप्लाय, तर अंडर रूट 2x स्क्वेअर प्लस 3 इंटू dx। इंटिग्रेशन वाटून देऊ नेक्स्ट स्टेपमध्ये, इंटिग्रेशन x इंटू अंडर रूट 2x स्क्वेअर प्लस 3 इंटू dx प्लस इंटिग्रेशन 2x स्क्वेअर प्लस 3 इंटू dx। आता याला सॉल्व्ह करूया, याला सॉल्व्ह करताना याला आय वन कन्सिडर करू आणि प्लस मध्ये याला आय टू कन्सिडर करू, याला आय वन कन्सिडर करू, याला आय टू कन्सिडर करू, आय वन ला अगोदर सोडू, मग आय टू ला नंतर सोडू आणि दोघांचे क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर नंतर त्यामध्ये व्हॅल्यू पुट करू। तर नाव आय वन, याला इक्वेशन नंबर 1 सुद्धा देऊ शकतो तुम्ही, आय वन इज इक्वल्स टू इंटिग्रेशन एक्स अंडर रूट 2x स्क्वेअर प्लस 3 इंटू dx। आता इथं पुट काय करूया आपण, टी इज इक्वल्स टू ही ब्रॅकेट मधली टर्म 2x स्क्वेअर प्लस 3 ला पुट करूया टी, याला जर डिफरन्शिएट जर केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर dt अपॉन dx ची व्हॅल्यू 2 बाहेर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि प्लस 3 म्हणजे 4x येईल, हे dt अपॉन dx ची व्हॅल्यू, त्यावरून 4 इकडे dt अपॉन 4 इज इक्वल्स टू x इंटू dx ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे। तर x इंटू dx च्या ऐवजी आपण पुट करणार आहे dt अपॉन 4, तर या व्हॅल्यू या आय वन मध्ये पुट करूया, तर आय वन काय होऊन जाईल, इंटिग्रेशन अंडर रूट टी इंटू dt अपॉन 4, 1/4 कॉन्स्टंट, टी चा पॉवर अंडर रूट म्हणजे 1/2 इंटू डी टी। आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला जर लावला, टी पॉवर 1/2 प्लस 1 म्हणजे 3/2 आणि अपॉन 3/2 प्लस सी, 3/2 वरती गेल्यावर काय होईल, 2/3 होऊन जाईल, 1/4 इंटू 2/3 टी रेस टू दी पॉवर ऑफ 3/2 प्लस सी, 2 1 2 2 2 4 म्हणजे 3 2 6 1/6 टी ची व्हॅल्यू जी घेतली होती ते पुन्हा पुट करू, 2x² प्लस 3 चा पॉवर 3/2 प्लस 6 प्लस सी, आय वन ची व्हॅल्यू। आता आय वन ची व्हॅल्यू आली, ही आय वन ची व्हॅल्यू इथं पुट करूया इक्वेशन 1 मध्ये, तशीच आय टू ची व्हॅल्यू काढी आणि आय टू ची व्हॅल्यू सुद्धा इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आहोत। तर अगोदर आय वन ची व्हॅल्यू जी आली ते लक्षात ठेवायचं, त्याला ब्रॅकेट करून घ्यायची आय वन च्या व्हॅल्यूला, कारण की ते आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे आहेत। तशीच आता आय टू ची व्हॅल्यू काढणार आहोत आणि आय टू ची व्हॅल्यू सुद्धा इक्वेशन मध्ये पुट करणार आहोत। आय वन ची व्हॅल्यू फाईंड केली, आता आय टू घ्या, आय टू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन अंडर रूट 2x स्क्वेअर प्लस 3 इंटू dx, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आपल्याला काहीच नको, फक्त 1 हवा आहे, तर म्हणून अंडर रूट 2 कॉमन जर काढले इंटिग्रेशनच्या बाहेर, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 3/2 इंटू dx, याला आपल्या आपल्याकडे असणाऱ्या फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये लिहू, एक्स स्क्वेअर 3/2 अंडर रूट 2 अंडर रूट 3 चा स्क्वेअर करून टाकू इंटू dx, म्हणजे हा आपल्या फॉर्म्युलाच्या फॉर्मॅट आला। इंटिग्रेशन ऑफ कोणत्या फॉर्मॅटमध्ये आलेला आहे, हा इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आलेला आहे। एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला काय म्हणतो, तो फॉर्म्युला अप्लाय करू अंडर रूट 2 इंटू, फॉर्म्युला म्हणतो एक्स अपॉन टू, एक्सची व्हॅल्यू काय एक्स आणि अपॉन मध्ये 2, त्यानंतर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट 3 अपॉन अंडर रूट 2 चा स्क्वेअर, त्यानंतर ए स्क्वेअर अपॉन 2, ए स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे 3/2 अंडर रूट 3 आणि अंडर रूट 2 घेतलाय आपण एला, तर त्याचा स्क्वेअर आणि अपॉन मध्ये 2 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ए स्क्वेअरची अंडर रूट 2 आणि अंडर रूट 3 आणि अंडर रूट 2 त्याचा स्क्वेअर आणि प्लस सी, तर ही व्हॅल्यू आली आय टू ची।
आता ही आय वन आणि आय टू ची व्हॅल्यू जर इक्वेशन मध्ये पुट केली तर ते झालं तुमचं इंटिग्रेशन आणि क्वेश्चन झाला सॉल्व्ह. अशा प्रकारे इझी क्वेश्चन आहे 8 नंबरचा, परंतु रिड्यूस झालेला सिलेबस मध्ये, तरी तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करू शकता आणि ऍज अ टेक्निक म्हणून लक्षात ठेवू शकता. 8 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला तो जी प्रॉपर्टी सांगितली ती प्रॉपर्टी युज करण्याची गरज पडली नाही, परंतु या 9 नंबरच्या क्वेश्चन मध्ये प्रॉपर्टी युज करण्याची गरज पडलेली आहे. तर प्रॉपर्टी काय म्हणते की एक्स इज इक्वल्स टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस टर्म 5 - 4x - x² + b. तर ए आणि बीच्या व्हॅल्यू माहिती नाही आहे. एक्स ए याचा डेरिव्हेटिव्ह 5 चा 0, -4x चा -4 आणि -x² चा -x² चा 2x, तर हा डेरिव्हेटिव्ह आला प्लस बी. तर एक्स इज इक्वल्स टू या एला जर मल्टीप्लाय केला -4a - 2ax + b, तर याला जर कम्पेअर केलं तर -2ax - 4a + b एक्सची व्हॅल्यू. आता एक्सची टर्म इथं काय आहे 1 आहे आणि याची तर टर्म 0च आहे, तर इथं काय करणार आहोत आपण या टर्मसाठी 2a ची व्हॅल्यू आपल्याला -2a ची व्हॅल्यू मिळणार आहे 1 आणि -4a + b ची व्हॅल्यू मिळणार आहे 0 कम्पेअर जर केलं तर. तर ए ची व्हॅल्यू -1/2 अँड इथं पुट जर केली 4 - -1/2 ए ची व्हॅल्यू, तर बीची व्हॅल्यू मिळते -+2 म्हणजे 2 + b = 0. बी ची व्हॅल्यू मिळणार आहे -2. आता ए आणि बीच्या व्हॅल्यू पुट करा या इंटिग्रेशनमध्ये, इथं सुद्धा पुट करू शकता किंवा इथं सुद्धा पुट करू शकता डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर. तर नाऊ त्या एक्सची व्हॅल्यू तिथं पुट करू. नाऊ एक्स इज इक्वल्स टू ए ची व्हॅल्यू आहे -1/2 × -4 - 2x आणि -b ची व्हॅल्यू 2, ह्या व्हॅल्यू पुट केल्या आणि ह्या इंटिग्रेशन इथं पुट करणार आहोत आपण. नाव आपलं रिक्वायर्ड इंटिग्रेशन जे येईल ते सॉल्व्ह होईल नंतर या स्टेपनीच. तर इंटिग्रेशनमध्ये नाव द रिक्वायर्ड इंटिग्रेशन इज इंटिग्रेशन -1/2 - 4 - 2x - 2 आणि √5 - 4x - x² · dx. इंटिग्रेशनमध्ये ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला ह्या टर्म मिळतात. तर इंटिग्रेशनमध्ये पुट केल्यानंतर अगोदर हा टर्म याला मल्टीप्लाय आहे, त्यानंतर हा टर्म -2 सुद्धा ब्रॅकेट मल्टीप्लाय मल्टीप्लाय करून घेऊ. आय इज इक्वल्स टू -1/2 इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन -4 - 2x · √5 - 4x - x² · dx. -2 इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन 5 - 4x - x² · dx या फॉर्मॅटमध्ये झालेलं आहे आपलं इंटिग्रेशन. आता इथं आपण काय करणार आहोत, या टर्मला I1 आणि या टर्मला I2 इक्वेशन नंबर 1 आणि I1 आणि I2 सॉल्व्ह करू. स्पेशली I1 आणि I2 सॉल्व्ह केली त्याच्या व्हॅल्यू मग पुट करूया I1 आणि I2च्या व्हॅल्यू आणि मग आपल्याला इंटिग्रेशनच मिळतो. आता I1 सॉल्व्ह करूया. तर I1 काय दिलेलं आहे, -1/2 · √5 - 4x - x² · dx. तर इथं अंडररूट वाली टर्म आपण टी सबस्टिट्यूट करू 5 - 4x - x² ला. याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर dt/dx ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 0 - 4 - 2x. dt ची व्हॅल्यू -4 - 2x · dx म्हणजे -4 - 2x · dx ची व्हॅल्यू आपल्याला dt पुट करता येतो. ते पुट करणार आहोत आपण. म्हणजेच आता रिक्वायर्ड इंटिग्रेशन I1 काय होईल, -1/2 · √t · dt -1/2 · t^2 · dt म्हणजे -1/2 · ½ असतो 3/2 / 3/2 + c येईल. 2 इथं वरते जर नेला तर 2/3 होईल आणि हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच काय येईल I1 ची व्हॅल्यू, I1 इज इक्वल्स टू -t^(3/2) आणि हा डिवाइड मध्ये 3 आहे तो तसाच प्लस सी. मायनस टी ची व्हॅल्यू जी घेतली होती ते पुट करणार आहोत 5 - 4x - x² / 3/2 आणि अपॉन मध्ये 3 + c ही I1 ची व्हॅल्यू. आता I1 ची व्हॅल्यू मिळाली, तशीच I2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ती I2 ची आणि I1 ची व्हॅल्यू पुट जर केली तर इंटिग्रेशन आपला सॉल्व्ह होऊन जातो. आता I2 ची व्हॅल्यू काढायची. आता I2 ची व्हॅल्यू काढायची, I1 ची काढली. I2 इज इक्वल्स टू -2 · √5 - 4x - x² · dx दिलेलं आहे. इथून मायनस साईन जर बाहेर काढला तर काय होईल, -2 होऊन जाईल. अंडर रूट मध्ये हा x² होईल, हा 4x होईल आणि हा -5 होईल · dx. याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं सॉल्व्ह करू शकतो आपण 2 अंडर रूट. आता थर्ड टर्म काय येईल याची 1/2 · x चा कोएफिशियंट 2
फोर फोर म्हणजे टू टूचा स्क्वेअर फोर ॲड करावा लागेल. एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस फोर मायनस फाईव्ह मायनस फोर इंटू डी एक्स. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं सॉल्व्ह करू. टू अंडर रूट एक्स प्लस फोर सॉरी एक्स प्लस टूचा कम्प्लीट होल स्क्वेअर आणि हे मायनस नाईन इंटू डी एक्स. तर टू अंडर रूट एक्स प्लस टूचा कम्प्लीट होल स्क्वेअर मायनस थ्रीचा स्क्वेअर इंटू डी एक्स. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या फॉर्म्युलाच्या फॉर्मॅटमध्ये हा कन्वर्ट झाला. आपल्याकडे जेवढे फॉर्म्युले आहेत त्याच्यापैकी एका फॉर्म्युल्यामध्ये हा कन्वर्ट झाला, तो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये आला. तर त्याचा फॉर्म्युला सरळ सरळ एक्सपांड होतो. फॉर्म्युला एक्सपांड करूया म्हणजे आपल्याला त्याची व्हॅल्यू लिहिता येईल. तर एक्सपांड करूया, हा टू जच्या जसा याला एक्सपांड जर केलं तर तो काय असतो, एक्स बाय टू. एक्सची व्हॅल्यू आहे एक्स अपॉन टू, याला डिवायडेड बाय टू आणि अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस टूचा स्क्वेअर मायनस थ्रीचा स्क्वेअर. त्यानंतर मायनस ए स्क्वेअर अपॉन टू, ए स्क्वेअर म्हणजे थ्री स्क्वेअर अपॉन टू आणि लॉग ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू एक्स प्लस टू प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस टूचा स्क्वेअर आणि प्लस ए स्क्वेअर म्हणजे थ्रीचा स्क्वेअर हीटर आणि प्लस मध्ये सी. तर हा एक्सपांड केला आपण फॉर्म्युला, हा टू जसं तसंच आहे, टू मल्टीप्लाय करू शकता, अदरवाइज असं ठेवलं तरी चालते. आता ही व्हॅल्यू आय टू ची झाली, आय वन आणि आय टू च्या व्हॅल्यू इक्वेशन वन मध्ये पुट करा. ही आय वन ची व्हॅल्यू झाली, हे आय वन आणि आय टू च्या व्हॅल्यू इक्वेशन वन मध्ये जर पुट केल्या ते म्हणजे तुमचं फायनल अँसर. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर नाईन सुद्धा सॉल्व्ह करतात. लेंदी आहे परंतु जर व्यवस्थित टेक्निक जर समजल्या, म्हणजे याच्या अगोदर जेवढे क्वेश्चन सोडवले त्याची रिव्हिजन या क्वेश्चन मधून आपण करू शकतो. म्हणून अगोदरचे क्वेश्चन व्यवस्थित करा आणि या क्वेश्चनला नंतर सॉल्व्ह करा. फॉर्म्युले तर लर्न करणंच आहे. हा टेन नंबरचा क्वेश्चन आहे. टेन नंबरचा क्वेश्चन जर पाहिला तर आपल्याला व्यवस्थित दिसत आहे इथं की आपण काही ना काही सबस्टिट्यूट करू शकतो. इथं जर आपण टॅन एक्सला जर सबस्टिट्यूट केलं ती आणि याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स राहतो आपल्याला माहित आहे. म्हणजे डी टीची व्हॅल्यू सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स मिळते. ही व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. तर आता इंटिग्रेशनमध्ये त्या व्हॅल्यू जर ठेवल्या तर अंडर रूट टॅनच्या ठिकाणी टी, टी स्क्वेअर प्लस टी मायनस सेवन आणि सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्सच्या ऐवजी डी टी. इथं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा यूज करू, याला सॉल्व्ह करू म्हणजे टी स्क्वेअर वन बाय टूचा स्क्वेअर इथं ऍड करावा लागेल. म्हणजे थर्ड टर्म जर काढतो म्हटलं तर वन बाय टू इंटू इथं वन आहे, वन बाय टूचा स्क्वेअर म्हणजे वन बाय फोर इथं ऍड करावा लागेल. टी प्लस वन बाय फोर मायनस सेवन मायनस वन बाय फोर इंटू डी टी. म्हणजे इंटिग्रेशनमध्ये टी प्लस वन बाय टूचा स्क्वेअर इथं घेईल आणि इथं काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं मायनस ट्वेंटी नाईन अपॉन फोर येईल. इंटिग्रेशनमध्ये आपल्या फॉर्मॅट आपल्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये याला लिहिणार आहोत टी प्लस वन बाय टूचा स्क्वेअर मायनस अंडर रूट ट्वेंटी नाईन अपॉन टूचा कम्प्लीट होल स्क्वेअर इंटू डी टी. म्हणजे आपल्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये आपला फॉर्म्युला काय म्हणतो, अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरच्या फॉर्म्युलाच्या फॉर्मॅटमध्ये जर आपण कन्वर्ट केलं, सरळ सरळ फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, तोच फॉर्म्युला इथं आपण अप्लाय करणार आहोत. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा अंडर रूटमधला तो काय म्हणतो, एक्स बाय टू. तर एक्सची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, टी प्लस वन बाय टू आणि अपॉनमध्ये टू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे ही टोटल टर्म, टी प्लस वन बाय टूचा स्क्वेअर मायनस अंडर रूट ट्वेंटी नाईन अंडर रूट ट्वेंटी नाईन अपॉन टूचा स्क्वेअर म्हणजे ही टोटल टाइम टर्म. त्यानंतर मायनस ए स्क्वेअर बाय टू, ए स्क्वेअर म्हणजे अंडर रूट ट्वेंटी नाईन अपॉन टूचा स्क्वेअर अपॉनमध्ये टू लॉग ऑफ एक्स, एक्स म्हणजे टी प्लस वन बाय टू प्लसमध्ये लॉगच्याच ठिकाणी ही टोटल टर्म, टी प्लस वन बाय टू चा स्क्वेअर प्लस अंडर रूट ट्वेंटी नाईन अपॉन टूचा स्क्वेअर हे लॉगच्याच ठिकाणी आणि प्लस सी. म्हणजे फॉर्म्युला एक्सपांड केला. आता फॉर्म्युला एक्सपांड केल्यानंतर लास्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, टीची व्हॅल्यू जी आपण घेतली होती ती टीची व्हॅल्यू पुन्हा सबस्टिट्यूट करून देऊन द्यायची. म्हणजे ते झालं आपलं फायनल अँसर, टीची व्हॅल्यू पुन्हा पुट केल्यानंतर. म्हणजे आपलं फायनल अँसर येईल आय इज इक्वल्स टू टीची व्हॅल्यू काय आहे, टॅन एक्स, टॅन एक्स प्लस वन बाय टू अपॉनमध्ये टू अंडर रूट टॅन एक्स प्लस वन बाय टूचा स्क्वेअर मायनस अंडर रूट ट्वेंटी नाईन अपॉन टूचा स्क्वेअर मायनस अंडर रूट ट्वेंटी नाईन अपॉन टूचा स्क्वेअर अपॉनमध्ये टू लॉग ऑफ टी प्लस वन बाय टू आहे म्हणजे टॅन एक्स प्लस वन बाय टू प्लसमध्ये अंडर रूट टॅन एक्स प्लस वन बाय टूचा स्क्वेअर प्लस अंडर रूट ट्वेंटी नाईन अपॉन टूचा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी. तर अशा प्रकारे एक्सपांड करून पुन्हा व्हॅल्यू ठेवून आपण त्याच्या व्हॅल्यू म्हणजे अँसर फाइंड आउट करू शकतो. डिफिकल्ट नाही आहे, फक्त व्यवस्थित कन्सेप्ट लक्षात घ्यायचं आहे.
फॉर्मुले लक्षात घ्यायचे आहे. सगळ्या क्वेश्चनची रिव्हिजन याच क्वेश्चन वरून करू शकतो. 11 नंबरचा क्वेश्चन जर ऑब्झर्व केला तर ऑब्झर्व केल्यागेलेच आपल्याला समजते की आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडची गरज आहे, त्याच्याशिवाय आपल्या फॉर्मॅटमध्ये नाही. आपल्याकडे जेवढेही फॉर्म्युले असतात त्या फॉर्म्युलेच्या फॉर्मॅटमध्ये आपला क्वेश्चन आणण्याची गरज असते. तर हा आपल्या फॉर्म्युलेच्या फॉर्मॅटमध्ये नाही. आपला फॉर्म्युला अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किंवा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये आहे. पण या फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन आलेला नाही, त्याला आणण्यासाठी इथं कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचा यूज करू आणि फॉर्मॅटमध्ये आणू. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये थर्ड टर्म काढणे खूप गरजेचं असते. थर्ड टर्म काढण्याची टेक्निक हाफ कोएफिशियंट ऑफ एक्स, एक्सचा कोएफिशियंट टू आणि त्याचा कंप्लीट होल स्क्वेअर. टू टू गेट कॅन्सल, वनचा स्क्वेअर म्हणजे वन. वन ऍड करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. तर टू एक्स प्लस वन प्लस फाईव्ह मायनस वन इंटू डी एक्स. इंटिग्रेशन अंडर रूट हा टोटल कशाचा स्क्वेअर आहे, तर एक्स प्लस वनचा कम्प्लीट होल स्क्वेअर आहे प्लस इथं फोर इंटू डी एक्स. इझी क्वेश्चन आहे हा, जास्त डिफिकल्ट नाही आहे. एक्स प्लस वनचा कम्प्लीट होल स्क्वेअर इथं फोरला काय लिहू शकतो, टूचा स्क्वेअर इंटू डी एक्स. म्हणजे आपल्या फॉर्मॅटमध्ये आला कोणता फॉर्मॅट, अंडर रूट ए स्क्वेअर सॉरी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आला तर याला आपण त्या फॉर्म्युल्याच्या फॉर्म्युल्याच्या नुसार एक्सपांड करू शकतो. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला काय म्हणतो, तर एक्स अपॉन टू, एक्सची व्हॅल्यू काय, एक्स प्लस वन अपॉन मध्ये टू. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे टू स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन टू, ए स्क्वेअर म्हणजे टूचा स्क्वेअर अपॉन टू. आणि लॉग ऑफ एक्सची व्हॅल्यू एक्स प्लस वन प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस वनचा स्क्वेअर प्लस टूचा स्क्वेअर कम्प्लीट प्लस सी. याला पुन्हा लिहू शकतो आपण एक्स प्लस वन अपॉन टू अंडर रूट एक्स प्लस वनचा स्क्वेअर प्लस टूचा स्क्वेअर. आता इथं टूचा स्क्वेअर फोर, फोर अपॉन टू म्हणजे टू. लॉग ऑफ एक्स प्लस वन प्लस अंडर रूट एक्स प्लस वनचा स्क्वेअर प्लस टूचा स्क्वेअर प्लस सी. अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. फॉर्म्युला व्यवस्थित लर्न करायचा आहे. फॉर्म्युला जर व्यवस्थित आला तर डिफिकल्टी येणार नाही आणि आपला क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह होईल. हा एक्झरसाइज 3.3 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला लास्ट क्वेश्चन आहे. 2 त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 चा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. पण हा क्वेश्चन करत असताना आपल्याला टाईप पाहायचे आहे. येथून जे 8 नंबर पासून जे क्वेश्चन केले हे रिव्ह्यूज झाले आहे सिलेबस मधले, तरी जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करू शकता. तर इथं सुद्धा सगळ्यात अगोदर याला अल्जेब्रिक आपल्या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड जर करत असू. आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड का करत आहोत, तर आपल्याला ज्या फॉर्म्युलाच्या फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडची गरज आहे म्हणून. तर हा 2 जर इंटिग्रेशनच्या बाहेर काढला तर तो अंडर रूट 2 बाहेर निघेल. तर इथून 2 गेला तर एक्स स्क्वेअर, 2 ने डिवाइड सुद्धा होईल. याला 2 ने डिवाइड केलं तर प्लस 2 इंटू डी एक्स. आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड लावण्यासाठी थर्ड टर्म काढण्यासाठी हाफ कोएफिशियंट ऑफ एक्स 3/2 याचा कम्प्लीट होल स्क्वेअर म्हणजे 3/4 कम्प्लीट होल स्क्वेअर लावा लागेल, 9/16. तर ही टर्म ऍडजस्ट करावं लागेल आपल्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. 9/16 जर ऍड केली तर 9/16 सबस्ट्रॅक्ट सुद्धा करावं लागेल कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये, तेव्हाच ते ऍडजस्ट होईल. आता इथं एक्सपान्शन कशाचं आहे, तर एक्स प्लस 3/4 एक्सपान्शन ही टर्म दिसत आहे म्हणून त्याला तसं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 16 × 32 मायनस 9/16 इंटू डी एक्स. अंडर रूट 2 इंटिग्रेशनच्या बाहेरच आहे. अंडर रूट एक्स प्लस 3/4 कम्प्लीट होल स्क्वेअर, 32 9 जर गेले तर हे राहतात 23/16. आता याला आपण आणखी आपल्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये लिहित असताना कसं लिहू शकतो, तर स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे, स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे, परंतु त्याची व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे. म्हणून अंडर रूट 23/4 फोरचा स्क्वेअर 16 आणि अंडर रूट 23 स्क्वेअर अंडर रूट कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 23 येईल. आता हा फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये आला, आपला फॉर्म्युला आला कोणता, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आला. तर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला इथं लावणार आहोत आपण. तर त्या फॉर्म्युलेनुसार हा अंडर रूट 2 जसाच्या तसा बाहेर. फॉर्म्युला म्हणतो x/2, एक्सची व्हॅल्यू आहे एक्स प्लस 3/4 अपॉन मध्ये 2 आणि अंडर रूट मधली व्हॅल्यू जसच्या तशी. एक्स प्लस 3/4 स्क्वेअर प्लस अंडर रूट 23/4 स्क्वेअर एवढं झाल्यानंतर प्लस ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे अंडर रूट 23/4 स्क्वेअर. हा एक्स आहे, हा ए आहे, हा एक्स आणि याला ए कन्सिडर करत आहे. अपॉन मध्ये याला 2 आणि लॉग मध्ये एक्स, एक्सची व्हॅल्यू आहे एक्स प्लस 3/4
प्लस मध्ये अंडर रूट वैल्यू जशा तशी कोणती ही एक्स प्लस 3/4 चा स्क्वेअर प्लस अंडर रूट 23/4 चा स्क्वेअर आणि प्लस मध्ये आला सी। तर अशा प्रकारे फॉर्म्युल्यामध्ये एक्सपांड करून आपण सॉल्व करू शकतो। क्वेश्चन डिफिकल्ट नाही आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित लक्ष देऊन सॉल्व करायचे आहे। तर हे एक्झरसाइज 3.3 मधले सगळे क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत। तर हा क्वेश्चन नंबर 2 मधला लास्ट क्वेश्चन होता। अदर क्वेश्चन तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व करू शकता। जर डिफिकल्टी आली तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा। घरीच राहा, सुरक्षित राहा आणि जॉईन द कॅम्पेन लर्न ॲट होम।